उल्हासनगर महानगरपालिकेच्या कथित रेनकोटचा प्रश्न भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलाय. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या त्या रेनकोट प्रकरणाला अखेर एमकेएन मराठीनं वाचा फोडलीय आणि एमकेएन मराठीच्या बातमीच्या दणक्यानंतर आता पालिका प्रशासन खडबडून जागा झालाय. रेनकोट प्रकरणात हात काळे करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिलेत. रेनकोट प्रकरणात हात काळे करणाऱ्यांवर होणार कारवाई. रेनकोटचा प्रस्ताव अखेर रद्द. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रस्ताव अखेर रद्द केलाय. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून पालिकेकडून दरवर्षी रेनकोट दिली जातात. रेनकोट हे सप्टेंबर महिन्याच्या अंती विद्यार्थ्यांना देण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला होता. असं असूनही विद्यार्थ्यांना रेनकोट मिळाला नाही. पावसाळा सुरू होऊन कित्येक महिने उलटले मात्र विद्यार्थ्यांना रेनकोट मिळालाच नाही. शिक्षण विभागातील लोकांनी भ्रष्टाचार केल्याचं एमकेएन मराठीनं चव्हाट्यावर आणताच पालिका प्रशासनानं त्याची गंभीर दखल घेतलीय. ज्यांनी रेनकोट प्रकरणात आपली हात काळे केले त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत आता प्रशासनानं दिलेत. उल्हासनगरमध्ये एमकेएन मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळाला. एमकेएन मराठी न्यूजच्या रिपोर्ट नंतर उल्हासनगर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात सुरू असलेला लाखोंचा भ्रष्टाचार उघडकीस आलाय. अखेर बहुचर्चित पालिका शाळांना देण्यात येणाऱ्या रेनकोटचा प्रस्ताव उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रद्द केलाय. एमकेएन मराठीच्या दणक्यानंतर मनपाला आली जाग. विद्यार्थ्यांच्या रेनकोट प्रश्नाला एमकेएननं फोडली वाचा. रेनकोटचा फायदा होणार शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना. एमकेएनच्या बातमीमुळं विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. उल्हासनगरमध्ये यंदाच्या पावसाळ्यात शहरातील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारे रेनकोट हे सप्टेंबर महिन्याच्या अंती विद्यार्थ्यांना देण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला होता. मात्र पावसाळा संपल्यावर त्या रेनकोटचा फायदा पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना घेता आला नसता. ज्या अर्थी शिक्षण मंडळाचे अधिकारी मोठा भ्रष्टाचार करत असल्याचं एमकेएन मराठीनं सर्व स्तरावर निदर्शनास आणून दिलं. ज्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेवर वारंवार दबाव टाकण्यात येत होता आणि अखेर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रेनकोटचा प्रस्ताव रद्द केलाय. एवढंच नाही तर या बाबतीत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत. वास्तविक पाहता रेनकोट किंवा शैक्षणिक साहित्य खरेदी, युनिफॉर्म खरेदी याचे टेंडर्स मार्च एप्रिलमध्ये होतात आणि मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये त्याचा पुरवठा व्हावा अशा प्रकारचे अपेक्षित असतं. यावर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता होती आणि त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये निविदा प्रक्रिया पार पडू शकल्या नाही आणि 26 मेच्या दरम्यान ती आचारसंहिता संपली. त्यानंतर आपण निविदा प्रक्रिया पार पाडली पण सुरुवातीला योग्य रिस्पॉन्स मिळावा अशी अपेक्षा होती. अल्प मुदतीची निविदा होती आणि त्यामध्ये काही तक्रारी पण आपल्याकडे प्राप्त झाल्या होत्या की याच्यामध्ये नमुने दाखल करा, हे नमुने वेळेत प्राप्त झाले नाही वगैरे अशा प्रकारच्या, किंवा त्याला पुरेसा वेळ दिला नाही अशा प्रकारच्या तक्रारी होत्या. आणि पावसाळा जर बघितला आपण तर यावर्षी उल्हासनगर शहरामध्ये दरवर्षीपेक्षा जो पावसाळा होतो त्यापेक्षा जास्त, म्हणजे 121% आज अखेर पाऊस झालेला आहे आणि यापुढे पावसाचा हंगाम राहिलेला नाही. इतर महानगरपालिकांमध्ये रेनकोट सर्वसाधारणपणे 2 वर्षातून एकदा दिला जातो पण इथं आपण वर्षातून एकदा देतो, त्यामुळं आपण ती प्रोसेस आता थांबवलेली आहे. कारण आता रेनकोट देऊन काही फायदा नाही, त्याऐवजी दुसरा कुठला लाभ आपल्याला शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना देता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न राहील आणि म्हणून आपण ती प्रक्रिया रद्द केलेली आहे. वराती मागचं घोड ही म्हण आपण ऐकली असणारच. असंच काही उल्हासनगर शहरातही निदर्शनास आलंय. उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत म्हणजेच उल्हासनगर शहरात असलेल्या सर्व शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांना उल्हासनगर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाद्वारे पावसाळ्यात रेनकोट देण्याचा एक प्रस्ताव उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्वसामान्य महासभेत काही दिवसांआधी ठेवण्यात आला होता. पण ते रेनकोट जे आहे हे सप्टेंबर महिन्याच्या अंती या विद्यार्थ्यांना देण्यात येणार होते. म्हणजेच सप्टेंबर महिना संपता संपता पावसाळाही संपतो आणि त्यानंतर रेनकोट देणं काही त्याच्यात तथ्य नव्हतं आणि त्याच्याचमुळे शहरातील एमकेएन न्यूजद्वारे याचा विरोध केला जात होता. आणि एमकेएन न्यूजच्या विरोधानंतर उल्हासनगर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाद्वारे खूप मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं उघडकीस आलं आणि वारंवार उल्हासनगर महानगरपालिकेवर त्याच संदर्भात एक दबाव टाकण्यात येत होता. ज्याच्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी हा प्रस्ताव जो आहे म्हणजेच या शासकीय शाळांना रेनकोट देण्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आता रद्द केला आहे. त्याचबरोबर आयुक्तांचं असंही म्हणणं आहे की या संदर्भात चौकशी केली जाईल आणि जे कोणी दोषी आढळतील या सर्व विषयासंदर्भात या सर्व मुद्द्यांसंदर्भात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
कॅमेरा पर्सन नितीन शर्मा सोबत मी मेघना घाक, उल्हासनगर, MKN न्यूज. उल्हासनगर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाद्वारे झालेला हा पहिला घोटाळा नाहीये. याआधी मंडळाचे चिक्की घोटाळा आणि फुटबॉल घोटाळा यासारखे अनेक घोटाळे उघडकीस आले, ज्यामुळे शिक्षण मंडळ शाळेतील गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचं वारंवार स्पष्ट झालंय.